आपल्या सोबत स्वतः भरत गोगावले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. भरत जी, कधी मुंबईत येत आहे तुम्ही, काय नेमके अपडेट्स? मुंबई तिकडून निरोप आला तर आम्ही इकडून निघालो, आमची तयारी आहे. पण आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळेजण गोव्यात दाखल होत आहे. असं अजून काही कळलेलं नाही, आता 12 नंतर कळल. पहिलं आमचं देवीचं दर्शन आहे, कामाख्या देवीचं दर्शन करून मग आमचं ठरल कुठं निघायचं. निघायचं एवढं निश्चित ठरलेलं आहे, फक्त आता कुठं निघायचं ते ठरणार आहे आणि साहेब जिथं शिंदे साहेब सांगतील त्या ठिकाणी आम्ही निघू. पण तिथे मंदिर हॉटेल बाहेर ज्या बसेस ठेवलेल्या आहेत त्या बसेस मंदिरात जायसाठी ठेवलेल्या आहेत. हा हा, आम्हाला पहिलं मंदिरात आणि मंदिरातून मग साहेब बोलले की बाबा आपल्याला आता पण शिंदे साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती झी 24 तासला काही वेळापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मुंबईत येणार आहे पण त्याच्यासाठी आज गुवाहाटीतून तुम्ही सगळे निघताय. हा, तसे आम्ही तयारीमध्ये आहोत. बघा कसं आहे, आपण रेडी पोझिशन मध्ये राहायला पाहिजे. त्याच्यामुळे असं नाही की बाबा मग हाय गाय ते करा, त्यापेक्षा साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तयारीत राहा, आपल्याला आदेश आले काय का आपण लगेच इथून निघू, त्याप्रमाणे आमची तयारी आहे. म्हणजे मग आज गोव्यात येणार आणि उद्या सकाळी मुंबईत तुम्ही सगळेजण येणार? गोव्यात असं नाही सांगू शकत, आम्हाला दोन्ही ठिकाणी जवळ आहे, गोवा किंवा सुरत पण आहे. हा, गोव्यापेक्षा आम्हाला सुरत तसं जवळ. हा हा, मग तुम्ही सुरत मध्ये येणार आहात. फोन कट झालेला आहे भरत गोगावले यांचा. पण बंडखोर आमदार जे एकनाथ शिंदे गटात आहेत त्यांनी आता आपल्याला माहिती दिलेली आहे की ते मुंबईत येणार आहेत, पण गोवा मार्गे येणार की सुरत मार्गे हे अजून तरी ठरलं नाही, पण सुरत आपल्याला जवळ आहे असं भरत गोगावले यांनी सांगितलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे